मगरपट्ट्याच्या धर्तीवर तळोजाची केणी पट्टा विकसित करण्याचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह केणी परिवारातील सदस्यांनी शनिवारी पुणे येथे सुसज्ज आणि अद्ययावत पद्धतीने वसवण्यात आलेल्या मगरपट्ट्या सिटीची पाहणी केली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मगरपट्ट्या सिटीच्या धर्तीवर केणीपट्ट्याचा विकास केणी परिवार करून आदर्श निर्माण करतील असे प्रतिपादन केले. पनवेल महानगराची वाढती लोकसंख्या पाहता आता मोठ्या शहरांभोवती नवीन टाउनशिप उभारल्या जात आहेत. त्यात मगरपट्ट्या सिटीचा आदर्श सर्वांसमोर आहे. याच धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पेठाळी गावातील केणी कुटुंबियांनी केणीपट्टा विकसित करण्याचा मानस आहे. पुण्याजवळील मगरपट्टा शहर हे असेच एक टाउनशिप आहे, जे सोयीसुविधांमुळे कोणत्याही नामांकित बिल्डरच्या टाउनशिपला मागे टाकते आणि ही टाउनशिप शेतकऱ्यांनी वसवली आहे. सतीश मगर यांनी ही योजना राबवली आहे. याच धर्तीवर केणी कुटुंबियांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिक शेतकरी तसेच पालिकेतील माजी नगरसेवक हरेश केणी यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे ही संकल्पना मांडली. तळोजा पेठाली गावातील केणी कुटुंबियांची शेकडो जमीन सध्याच्या घडीला अस्तित्व आहे. यापैकी काही जमीन सिडकोने संपादित केली आहे तर उर्वरित जमीन अद्याप शिल्लक आहे. या जमिनींना सोन्याचा भाव प्राप्त झाला असताना संबंधित जमीन बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यासाठी देण्याऐवजी आपणच विकसित करण्याचा निर्णय केणी कुटुंबियांनी घेतला आहे. त्यासंदर्भात शनिवारी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, पापा पटेल, रवी म्हात्रे, ॲडव्होकेट चेतन जाधव, अभिजित जाधव, मगरपट्ट्या सिटीचे सतीश मगर यांच्यासह केणी कुटुंबातील सदस्य आणि मान्यवरांनी मगरपट्ट्या सिटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मगरपट्ट्या सिटीमधील विविध सुविधांची तसेच टाउन प्लॅनिंग पाहणी केली. तसेच मगरपट्ट्या सिटीचे सतीश मगर यांच्यासोबत चर्चा केली. सिडको प्रकल्पग्रस्तांना 12.5% कायदा देणारे लोकनेते दिबा पाटील यांनी नेहमीच स्थानिक शेतकऱ्यांना उद्योजक बनण्याचे धडे दिले. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडी मोल भावात विकून आलेला पैसा मौजमजा करण्यात घालवून देशोधडीला लागले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अद्याप शिल्लक आहेत अशा शेतकऱ्यांसाठी केणी कुटुंबियांनी उचललेले पाऊल हे आदर्श घेणारे आहे असे प्रतिपादन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी केले. तसेच ते हा प्रकल्प पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला. आणि जमिनी घेऊन पैसे दिले, मग समजा त्याच्यानंतर पुढे काय झालं असेल तर त्या भूमिपुत्रांनी त्यांचे पैसे कोणी लेडीजबारमध्ये उडवले, कोणी मोठे मोठे घराची बांधकामं करा, मोठ्या मोठ्या गाड्या घ्या आणि मोठ्या मोठ्या कार्यक्रम करा, बडेजाव करा, आणि त्याच्यामध्ये पैसे हे नंतर हवेमध्ये विरून गेले आणि पुन्हा एकदा ते जमिनीवरती आले. आणि जमिनीवरती आले तेव्हा त्यांना कळलं की त्या जे ती जमीनसुद्धा आता त्यांची राहिलेली नाही आहे. तर त्यावेळेला मात्र सिडकोने या प्रकारच्या जमिनी ज्या घेतल्या त्याच्याबद्दल, त्यांच्या सिडकोच्या पॅटर्नबद्दल एक विरोध हा मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आणि अशा वेळेला मग आम्ही मगरपट्टा सिटीबद्दल ऐकायला लागलो. मगरपट्टाची लँड पुलिंगची, लँड एक्विशनची जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल आम्ही भरपूर काही ऐकलेलं होतं. नंतरच्या काळातसुद्धा आम्हाला जेव्हा जेव्हा बाहेरील पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील हे पनवेलमध्ये आलेले, त्यांनी आम्हाला मगरपट्टा शहराच्या सिस्टीमबद्दल हे आम्हाला नेहमीच आम्हाला सांगितलेलं होतं. आणि माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर, माननीय आयुक्त गणेश देशमुखजी यांच्या मार्गदर्शनाने मग आम्ही इथं मगरपट्टा सिटीमध्ये येण्याचं हे ठरवलं. आम्हाला हरेश केणी साहेबांनी सांगितलं की मगरपट्टा सिटीची सिस्टीम चांगली आहे, आपल्या जाऊन पाहायला हवं. आणि त्याप्रमाणे आज इथं केणी परिवारातले सर्व त्यांचे सदस्य आणि त्याचबरोबर या इथे माननीय हरेश केणीजी यांच्याबरोबरच माननीय नगरसेवक बबन मुकादमजी, माननीय नगरसेवक पापा पटेलजी, माननीय नगरसेवक रविकांत म्हात्रेजी, इतर सर्व मान्यवर हे सुद्धा आज या इथे हे शहर पाहायला आलेले आहेत. आम्ही नेहमी बाहेरील देशांमध्ये जातो, बाहेरील देशांमध्ये मग तो सिंगापूर असेल, युरोपमधील मध्ये बार्सिलोना असेल, स्पेन असेल किंवा अमेरिका असेल, असे विविध शहरं बघतो. मग ते बँकॉक असेल किंवा बाली असेल, असे विविध शहरं बघत असतो. शहरामध्ये स्वच्छता आणि इतर सर्व काही बघून आपण प्रभावित होतो आणि त्या गोष्टी या आपण कॉपी करायचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या विभागामध्ये असलेलं ज्या प्रकारचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये मात्र अशा प्रकारच्या गोष्टी चालू शकत नाही हे लवकर लक्षात येतो. परंतु इथे मगरपट्टा सिटीने स्वतःचा एक पॅटर्न तयार केलेला आहे आणि त्याच्यामुळे या इथे त्यांनी ज्या प्रकारे इथे त्यांनी विकास केला आहे खरोखरच आश्चर्यकारक असा आहे.
की त्यांनी हा 400 एकरचा असो एकर ना 400 एकर 800 शेतकऱ्यांकडून त्यांनी ही 400 एकर जागा घेतली. सर्वजण हे 400 जण हे 800 जण हे या शहराचे मालक आहेत. या इथं मग कोणी ही जागा विकून मग सांगता लेडीज बायरमध्ये पैसे वाटून कुठे आलेलं नाही आहे. तर आजही तो या इथं डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये अजूनही त्याचं ते स्वतःचं मालकत्व आहे ते एन्जॉय करतोयच. आणि ते स्वतःसुद्धा इथं डेव्हलपर झालेले आहेत. ते सुद्धा मग त्यांना आलेल्या अनुभवाच्यानुसार आज पुणे शहरामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा ते मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटची कामं अशी घेत आहेत. अशा प्रकारचा एक चांगलासा पॅटर्न या इथे या मगरपट्ट्यामध्ये यांनी अस्तित्वात आणलेला आहे. खरोखरच कौतुकास्पद असं आहे. आम्हाला इथे सतीश मगरजी यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर शर्मा साहेब हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला या इथे शहर दाखवलं. आम्ही या इथे मग त्यांचा कचऱ्याची त्यांचं सिस्टीम ही सुद्धा आम्ही बघितली कशाप्रकारे ते कचऱ्याचं ते विलगीकरण करतात. आणि मग सांगतात त्याच्यामधून मग सांगतात तो बायोमिथेनेशन प्लांटच्या द्वारे जो काही गॅस निर्माण होतो त्या गॅसचा वापर करून परत या शहरातले जे स्ट्रीट लाईट आहेत आणखी त्याच्याचबरोबर पंप आहेत हे सुद्धा चालवतात. म्हणजे अशा प्रकारे ते स्वतःचा लाईटवरचा खर्चसुद्धा ते वाचवत आहेत. आणि त्याचबरोबर या इथं स्वच्छता अतिशय शुद्ध प्रमाणामध्ये त्यांनी केलेली आहे. सगळंच काही कौतुकास्पद आहे. त्यांनी ज्या प्रकारे या इथे यांच्या भागधारकांमध्ये विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे कौतुकास्पद आहे. मला विश्वास आहे की इथे केणी परिवार ज्या प्रकारे सांगता इंटरेस्ट दाखवत आहे तर नक्की सांगता पनवेलमध्ये सुद्धा ते अशा प्रकारचं सांगता एक शहर ते बनवू शकतील आणि त्याचा आदर्श इतरसुद्धा घेतील त्यांचा किता इतरसुद्धा गिरवतील याचा मला इथे विश्वास वाटतो. आणि खरोखरच याच्याद्वारे आम्हाला शिकायला भरपूर भेटलेलं आहे. पनवेलमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आपण हा किता आपण गिरवा अशा प्रकारचं शहर बनवा आणि आपलं एकी दाखवा आणि अशा प्रकारचं सांगता स्वरूप बनवा की जेणेकरून वर्षानुवर्ष आपण मालक म्हणून बनू राहाल. सिडकोच्या प्रमाणे जमीन विकली आणि डोक्याला हात मारायला लागला अशी स्थिती निर्माण होणार नाही. अशा प्रकारे आपण एक आदर्श निर्माण करावा असं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि खरोखरच आपल्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास पाहिला तर समजा आपण खरोखर हे पूर्ण करू शकाल अशी सुद्धा मला इथं आशा मला दिसून येत आहे. आपल्याला यासाठी मी इथं अभिनंदन करतो. आणि माननीय शर्मा साहेब खुद्द सतीश मगर साहेब आणि मिसाळ साहेब यांनी आम्हाला या इथं येऊन सांगता हे सर्व बघण्याचं याचा अभ्यास करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपलं मी इथे आभार व्यक्त करतो. आणि हरीश केणी साहेब आपलेसुद्धा आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे सुद्धा आम्हाला इथे यायला भेटलं हे सर्व पाहायला भेटलं आपलेसुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी माझे मित्र मिसाळ साहेब यांना मी फोनद्वारे केले की आम्हाला मगरपट्टा शेती मागायची आहे तिथून फोन केला इथल्या मगर साहेबांना आणि आज आम्हाला त्या ठिकाणी येण्याचा योग झाला. तर म्हणजे आमची संकल्पना होती तेव्हा पनवेल महापालिका क्षेत्रात जी ग्रामीण भाग आहे त्यांचा आम्ही रस्ते पाणी ज्या मूलभूत सुविधा असतात त्याचा विकास करतो पण ते आर्थिक त्यांचा विकास झाला पाहिजे. गावातील या संपूर्ण गावाचा जो ग्रामीण भाग आहे 11-15 गावं आहेत हे भरपूर शेती आहे. या प्रकारे मी संकल्पना आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना मांडली तर या ठिकाणी आपण ह्या लोकांना आता ठीक आहे शिडकोमध्ये 12.5% प्लॉट आले लोकही प्लॉट विकले आज 5-10% लोक सोडले तर जे हे प्लॉटचे पैसे आज संपलेले आहेत. म्हणजे प्लॉट आल्यानंतर त्याचे स्वतः डेव्हलप नाही केला एखाद्या बिल्डरला काही ऐकल्यामुळं आज शेतकरी आज आमचा तो संपलेला आहे. म्हणून आमदार साहेबांना आम्ही संकल्पना सांगली जी गावं आहेत ती आम्हाला आता विकासाच्या याच्यात आणली पाहिजे आणि ती इथली गाव ग्रामीण आमची जी नवीन पिढी आहे नवीन शेतकरी आहे तेही स्वतः डेव्हलप केलं पाहिजेत. साहेबांनी ती सूचना लगेच आमची ग्राह्य दिली मला पत्र दिलं आयुक्त साहेबांना ठीक आहे यांना 24-30 मीटरचे रस्ते तुम्ही मंजूर करून द्या. बरेच दादांना भेटायला सांगले महापौर त्याही पत्र दिलं आणि अशा प्रकारची भेट आम्ही आयुक्त साहेबांची घेतली. आयुक्त साहेबही त्वरित मंजुरी केली नाही येत्या 1-2 महिन्यात आम्ही ठराव केला की प्रत्येक गावात आम्ही 24-30 मीटरची जे ग्रामीण लोकांना आवश्यक आहे त्या प्रकारे रस्ते देऊ. नंतर आम्ही संकल्प केली मी माझ्या गावातील सर्व मंडळं आमच्या केणी कुटुंबाला सगळ्या एकत्र की आपण एक आदर्श ठेवूया की मगर सिटी जशी बनवली पुण्यामध्ये मगर साहेब आहेत तशा प्रकारची आपण ही तशी संकल्प मी आमदार साहेबांना सांगली बरेच दादांना सांगितली त्याही त्वरित त्याला मंजुरी काय जे काही सहकार्य लागेल
तुम्हाला आम्ही देऊ। आज स्वतः परेश दादा आमदार साहेबांना काल बोललो, परेश दादाला पाठवा, आज परेश दादा या ठिकाणी आमच्या सोबत आले। म्हणजे त्यांचा एक विजन आहे की ह्या लोकांचा विकास झाला पाहिजे, स्वयंपूर्ण आमची लोकं स्वतः डेव्हलप करायला शिकली पाहिजेत। त्याही स्वतः आयुक्तही बैठक लावली, त्याही मार्गदर्शन त्याही सांगितलं तुम्ही पुण्या इथं ज्या मगरपट्ट्याला भेट द्या। आणि ह्या प्रक्रियेने काल आमदार साहेबांची भेट घेतल्यानंतर परेश दादा स्वतः आमच्या समोर आले आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलो। आज आल्यानंतर आम्हाला सतीश मगर साहेबांनी चांगले मार्गदर्शन केले, कशाप्रकारे आम्ही सुरुवात केली त्यावेळी 800-850 शेतकऱ्यांना, आता आम्ही तर 40-50 शेतकरी, 850 शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र आणून एक आदर्श, मतलब महाराष्ट्रासाठी ना एक देशासाठी एक जगापुरत एक आदर्श ठेवला। आणि तोच आदर्श ठेवून आम्ही आज पेठाली गावातील सर्व शेतकरी आलो, आम्हाला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केलं। नक्कीच आम्ही आमचा एक आदर्श आज आमच्या पाठीशी आमदार साहेब आहेत, परेश दादा साहेब आहेत, आयुक्त साहेब गणेश देशमुख साहेब, सर्व अधिकारी आहेत, सर्व आमचे नगरसेवक आहेत, बबनराव मुकादम साहेब ते सतत आमच्या पाठीशी आहेत, बापा पटेल आहेत, रवी म्हात्रे आहेत, सर्व नगरसेवक आहेत, सर्व मतलब सर्वांनी आम्हाला एक सहकार्य केलं आहे। काय तुम्ही एक आदर्श करा, एक पेठालीचा आदर्श झाल्यानंतर नक्कीच जे आमचे 11-15 गावं आहेत ते आदर्श घेतील, एक चांगली विजन तयार केलं ते, जेणेकरून जे आमची जमिनी आहे ते न विकता शेतकरी स्वतःच कसे डेव्हलप करता येईल ते प्रयत्न करू। आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांचा एक सहकार्य, चांगल्या प्रकारचे सहकार्य लागतो। नक्कीच मी सर्वांचे या निमित्त सर्वांचे आभार मानतो आणि नक्कीच आमचा जो आदर्श आहे पेठाली गावाचे, आमचे सर्व आता माझे कुटुंबदार आहेत, सर्व गावातील व्यक्ती काही सर्व एकोप्याने इथं आले आहेत, असंच एकोप्या एकत्र राहून एक विजन, जो आमदार साहेबांचा विजन आहे, परेश दादांचा विजन आहे, आयुक्त साहेबांचा विजन आहे, आमच्या सर्वांचा विजन आहे, एक पनवेल तालुक्याचा विजन आहे, तो नक्कीच आम्ही एक विजन साध्य करून एक आदर्श निर्माण करू। या ठिकाणी पुन्हा येथे आम्ही मंडली मगरपट्टा सिटी बघण्यासाठी हरेश केनी असतील, आमचे सभागृह नेते परेश दादा ठाकूर असतील, इथे पापा पटेल असतील, किंवा सगळी केनी कुटुंब, पेठाली गावचे सगळे शेतकरी। मागच्याच काळामध्ये महापालिकेत चर्चा झाली का आपला मगरपट्टा सिटी बघून या आणि केनी पट्टा केनी नगर आपण बनवायचं आहे। या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आणि आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी संकल्पाला दिल्यानंतर पिसाळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मगर साहेबांची भेट घेतली। मला खरोखर आनंद होतो आहे की आपला मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे, आपल्याकडे खूप सारे बाहेरचे बिल्डर येऊन आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून त्या ठिकाणी तुटपुंजा पैसे देऊन त्या ठिकाणी आपले टोलेजंग इमारती बांधतात। ही संकल्पना आपल्या राहिलेल्या शेतकऱ्यांनी खोडून काढून स्वतः व्यवसायात उतरावा आणि अशी एक सिटी बनवावा अशी संकल्पना घेऊन हरेश केनी यांनी चिकाटीने परेश दादा ठाकूर असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील यांच्याकडे मांडल्यानंतर आयुक्त साहेबांना यांनीसुद्धा संकल्पना दिली आणि या ठिकाणी आम्ही ही सिटी बघत असताना खरोखरच वेल अँड गुड सिटी या ठिकाणी 2000 साली या ठिकाणी सुरुवात केली आणि 2012 त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कम्प्लीट करून 12 वर्षात आज 10 वर्षे झाली। पण ही संकल्पना असं वाटतं गेली 25-30 वर्षाच्या आधीची असेल, पण या ठिकाणी बघितल्यानंतर एकही गोष्ट अशी ठेवलेली नाही त्यांनी का पब्लिकच्या उपयोगाची नसेल आणि या ठिकाणी 100% त्यांनी हे काम करून वेल अँड गुड सिटी बनवलेली आहे। त्याच धर्तीवर आपण पेठाली गावच्या या शेतकऱ्यांची 60-70 एकर जमीन आहे त्या ठिकाणी मगर साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि या प्रकारची सिटी 100% पनवेलमध्ये होण्यासाठी जे काय सहकार्य लागेल ते आमदार साहेब तर करतीलच करतील, पण येत्या काळामध्ये आम्हीसुद्धा परिचय असतील आम्ही असू त्यांच्या पाठीशी उभे राहून शासनाच्या काय त्रुटी असतील त्या कम्प्लीट करण्याचं सहकार्य करू आणि ही झाल्यानंतर मराठी माणूस किंवा आपला शेतकरी कुठेतरी पुढे जाईल आणि त्यांच्या पुढे येणारी पिढीला हा पायंडा पडेल आणि या ठिकाणी शिस्त लागेल आणि अशाच प्रकारे त्यांना शुभेच्छा देतो। तुम्ही एकत्र राहा, एकत्र या आणि अशी सिटी बनवा जेणेकरून केनी कुटुंबाचं नाव या मगरपट्ट्यासारख्या देशात जावं। आणि एवढंच बोलतो आणि थांबतो, धन्यवाद।